तरुणांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत निधी जमवून शिवूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आणि भदंत आनंद कौशल्ययान बुद्धविहाराला सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे कवच देण्याचे कार्य खरोखर कौतुक करण्यासारखे असून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकसहभागातून झालेला हा पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे या उपक्रमात सहभागी तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे. आता प्रत्येकाने जबाबदारी ओळखून असा उपक्रम सर्वत्र राबवावा असे आवाहन वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी केले. बाबासाहेबांच्या हातामध्ये आपण दिसतो भारतीय संविधान म्हणून राज्यघटनेमुळे कुठलाही माणूस त्याच्यामध्ये असलेल्या योग्यतेमुळे कुठल्याही पदावर जाऊ शकतो, कुठल्याही पदावर जाऊन तो काम करू शकतो. माता भगिनींना त्यांचं प्रति आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता मुलांपेक्षा मुली जास्त प्रगती करतात. एक काळ असा होता की मुलींना बाहेर पडायला बंदी होती, शिक्षण घेणं तर दूषित गोष्ट होती. आपण आजही काही गोष्टी बघत असतो समाजामध्ये की चुकीच्या पद्धती घडत असतात, तर त्यावेळेला ज्यावेळेला या लोकांना तो संघर्ष करावा लागला असेल त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय असेल. आपण खूप सुदैवत मित्रांनो की आपण या महाराष्ट्रामध्ये आहोत. तर सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आपल्याला एक आपल्यामध्ये काय म्हणते स्फूर्तिंग जागृत केलं, त्यामुळे आपण एक समाज म्हणून एक राष्ट्र म्हणून महाराष्ट्र म्हणतात आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून आपण एक राष्ट्र आहोत. जाती धर्म पंथ एकत्र करून आपण हा सगळे आज देशाचं प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्र हा देशाचं एक बलाढ्य स्थान आहे, एक मर्मस्थळ म्हणून होत आहे. मित्रांनो मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की म्हणजे मी मागाशी ते मागाशी तुम्ही उल्लेख केला बट आपणच बोलत मागाशी औरंगाबाद जिल्ह्यामधलं मला वाटतं पहिलं एकमेव उदाहरण असेल की लोकसहभागातून अशा पद्धतीने एका महिन्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने सीसीटीव्ही कुठे सीसीटीव्ही आपल्याला लावून मिळाली आहे आणि आता कुठलाही माणूस हा सीसीटीव्हीच्या म्हणजे ज्या परिसरात जर मिळत असेल तो सीसीटीव्हीच्या नजरेखाली नजरेच्या टप्प्यामध्ये येणार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचा पहिल्यांदा जोरदार अभिनंदन करतो. शूर नगरी ही बहुविध महामारी झाली, तुम्ही महामारी केली, तुम्ही जर त्या सीसीटीव्ही मध्ये कळेल नाही किंवा सीसीटीव्ही लावला तर दिसेल तुम्ही म्हणजे निर्दोष आहात की गुन्हेगार आहात हे सुद्धा तुम्हाला सिद्ध करता येऊ शकतं. सीसीटीव्ही कॅमेरे जर व्यवस्थित लावले याचा अर्थ असा नाही की तुम्ही भांडण करा आणि मग सीसीटीव्ही बघा असं नाही, पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या. मित्रांनो काळानुरूप आपण बदललं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण 21व्या शतकामध्ये आहोत. तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता तंत्रज्ञानाचे म्हणजे दोन पसरत चाललंय आणि आपण सगळेजण आता व्हॉट्सअप फेसबुक अशा सारख्या सामाजिक ज्या अशा वेबसाईट सोशल वेबसाईट्सवर आपण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहोत. शिवूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आणि भदंत आनंद कौशल्ययान बुद्धविहारात लोकसहभागातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदा होणार आहे. संविधानामुळे आपला देश मजबूत असून जगात बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहे. समाजाला घातक प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी सर्वांनी दक्ष राहायला पाहिजे. आपण राष्ट्र आहोत आणि या भावनेतून एकसंघ राहिले पाहिजे, त्यामुळे आपल्या विचारात अमूलाग्र बदल करायला हवा असे लांजेवार यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे, सरपंच नितीन चुडीवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबनराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिनिधी संजय पगारेसह सुवर्णा तकटे, SP24 तास शिवूर.